संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राइब करा। महावितरणचा अजब कारभार, हजारचं बिल लाखात व शेकड्याच बिल हजारात। कागल येथील महावितरणच्या अजब कारभाराची उदाहरणे आज समोर आली। वनूर तालुका कागल येथील शेतकरी सागर संकपाळ ह्या शेतकऱ्याला शेतीचं बिल 1,09,000 आले होते। मीटर रीडिंग तपासले असता हे बिल 1,900 झाले, तर दुसरे शेतकरी तानाजी चौगले ह्या शेतकऱ्याचे 12,500 असणारे बिल 1,400 झाले। यावरून महावितरणच्या आंधळ्या कारभाराची अनेक उदाहरणे समोर आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आंदोलन केले होते। दिवसा वीज व शेतकऱ्यांच्या वीज बिलाची दुरुस्ती यासह अनेक मागण्या होत्या। त्याचाच एक भाग म्हणून कागल येथील महावितरण कार्यालयात वीजबिल सुधारणा हा मेळावा आयोजित केला होता। त्यामध्ये 200 शेतकऱ्यांनी भाग घेतला। त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची कित्येक वर्ष मीटर बंद आहेत, तर पावसाळ्यात वीज वापरत नसूनही शेतकऱ्यांना मोठी बिले आली आहेत। अनेक शेतकऱ्यांची मीटर महापुरात बुडून खराब झाली आहेत, ती बिलेही सरासरीने आली आहेत। काही शेतकऱ्यांची मीटर असूनही रीडिंग न घेता जास्तीत जास्त बिले काढली आहेत। महावितरणच्या आंधळ्या कारभारामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, तर पावसाळ्यात महापुरात बुडालेली मीटर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने बदलावी असे महावितरणचे अधिकारी सांगत आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचा तीव्र असंतोष आहे। यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, अविनाश मगदूम, प्रभू भोजे, युवराज गुरव, निलेश कोगनोळे, सचिन धुरपडे यांच्यासह अनेक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दिवसभर शेतकऱ्यांसाठी महावितरणच्या कार्यालयात ठाण मांडून होते। मी वनोळगावचा शेतकरी असून माझे बिल माझे नाव सागर दिनकर संकपाळ। माझे बिल शेतीपंपाचे 1,09,000 आले होते। शेतकरी मेळावा घेतल्यावर शेतकरी संघटनेने ते मीटरच्या रीडिंगप्रमाणे माझे बिल 1,09,000 2,000 बिल भरून घेतले, दुरुस्ती केले शेतकरी संघटनेमुळे। माझे नाव तानाजी उसन चौले एकोंडी। माझे बिल होते 12,500। आपल्या संघटनेच्या याच्यामुळं दाखल्यामुळं बिल 1,480 रुपये झाले। ते मी त्यांचा धन्य आहे, धन्यवाद आहे। आज शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या तक्रार निवारण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने नेते राजेश शेट्टी यांनी केलेल्या मागणीनुसार कागल उपविभागीय कार्यालय अंतर्गत तक्रार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि या तक्रार शिबिरामध्ये आज वनूरगावच्या शेतकऱ्यांचं बिल हे 1,09,000 त्या बिलाची रक्कम 2,000 खाली आली। ह्या तक्रार बिला ह्या शिबिराचं महत्त्व काय आहे आणि हे का होणं गरजेचं आहे हे ह्या यांच्या एका शेतकऱ्याच्या बिलावरून लक्षात आलं। त्याचबरोबर एकुंडीचे तानाजी चौगले यांचं देखील बिल आज 1,400 रुपयेपर्यंत बिल खाली आलं। म्हणजे महावितरणचा हा गलतान कारभार आणि त्याच्यासाठी भरला जाणारा शेतकरी याला न्याय मिळवून देण्याची घेतलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका ही कितपत योग्य आहे याचा विचार शेतकऱ्यांनी करून या शिबिराचा लाभ येणाऱ्या काही दिवसांमध्ये असं दुसरं शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित करायची मागणी उपअभियंत्यांच्याकडे केली असून यामध्ये देखील शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपल्या बिलाच्या रकमा कमी करून घ्याव्यात व त्या 50% सवलत योजनेचा लाभ घ्यावा हे आवाहन मी या निमित्तानं करतो।